आणि आता बातमी आहे सांगली मधून. सांगली मध्ये पहिल्यांदाच भव्य ढोल ताशा आणि झांज पथक स्पर्धा पार पडल्यात. श्रीराम प्रतिष्ठानाच्या वतीने शहरातल्या राजमती ग्राउंडवर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 20 हून अधिक ढोल ताशा पथकांनी सहभाग नोंदवलाय. झांज आणि ढोल ताशाच्या निनादाने संपूर्ण परिसर यावेळी दुमदुमून गेला होता. पारंपरिक वाद्यांना व्यासपीठ मिळावं आणि संवर्धन व्हावं या उद्देशाने या ढोल ताशा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.